या सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीच झाला नाही. त्यांनी विचार केला असता तर ते येऊ शकले असते, ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. बाळासाहेबांनी निर्णय केला की इतर कोणी नाही, मी स्वतः जाईल, आणि ते त्या हक्कभंग समितीपुढे गेले. तर एक जण म्हणाला की बाळासाहेब पण गोड चालतं का तुम्हाला, तुम्ही गोड खाता का? बाळासाहेब म्हणाले मी पैसे सोडून सगळं खातो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो. आणि आज त्याच जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी होणाऱ्या तैलचित्र अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी, विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, केंद्रीय मंत्री नारायणराव राणेजी, मंचावर उपस्थित नीलमताई गोरे, नरहरीजी झिरवळ, अंबादासजी दानवे, अजितदादा पवार, दीपकजी केसरकर, श्री राज ठाकरे, हरिभाऊ नाना बागडे, गजाननराव कीर्तिकर, रामदासभाई कदम, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण, सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व काउन्सिल जनरल्स, ठाकरे कुटुंबातील सदस्यगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी राहुल नार्वेकरजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांना विनंती केली होती की या मध्यवर्ती सभागृहामध्ये श्रद्धेय बाळासाहेबांचं तैलचित्र असलं पाहिजे, आणि त्यांनी तात्काळ ती विनंती मान्य तर केलीच, पण आजचा हा जो कार्यक्रम घडतोय या कार्यक्रमामागची सगळी संकल्पना, कल्पकता, याचं सगळं नियोजन हे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी स्वतः केलं. आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची बाळासाहेबांच्या जीवनावरची जी चित्रफित आपण बघितली तीही त्यांच्याच संकल्पनेतून या ठिकाणी तयार झाली, आणि म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं तर बाळासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतला जसा महासागर आहे त्या महासागरासारखे बाळासाहेब होते. प्रसंगी अतिशय शांत, आणि जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेस तुफानापेक्षा देखील प्रचंड अशा प्रकारचा संघर्ष करणारे, अतिशय अथांग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेले, अतिशय खोल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि विचार असलेले असे बाळासाहेब खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेत्यांच्या मांडीआळीतले एक अतिशय आपलं वेगळेपण दाखवणारे अशा प्रकारचे नेते होते. खरं तर बाळासाहेबांचं तैलचित्र या ठिकाणी लागलंय, पण या सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीच झाला नाही. त्यांनी विचार केला असता तर ते येऊ शकले असते, ते मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण या सभागृहात येण्याचा त्यांचा प्रसंग मात्र वेगळा आहे. या ठिकाणी ज्यावेळी माननीय भुजबळ साहेबांनी पक्ष बदलला आणि त्यानंतर त्यावेळी सामनामध्ये राज ठाकरेंनी एक कार्टून काढलं आणि ते त्यावेळेच्या विधानसभेच्या अध्यक्षांचं होतं, आणि म्हणून त्यावेळी आर आर पाटील साहेबांनी एक हक्कभंग आणला, आणि त्या हक्कभंगाच्या निमित्ताने तो हक्कभंग समितीकडे गेला, आणि मग समितीने असा निर्णय केला की कार्टून काढणारा कोणी असो
त्या ठिकाणी इतर चालवणारा कोणी असो, पण जे प्रबंध संपादक आहेत, मुख्य संपादक आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे. आणि म्हणून बाळासाहेबांना त्या ठिकाणी समितीसमोर उपस्थित राहण्याचा आदेश हा विधानसभेने काढला. खरं तर बाळासाहेब हे एक पत्रकार होते, एक व्यंगचित्रकार होते आणि तत्वाने चालणारे होते. त्यामुळे त्यांच्यासमोर हा प्रश्न होता की एक पत्रकार म्हणून, एक संपादक म्हणून अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचा या ठिकाणी अंगीकार करावा, पुढाकार करावा, की लोकशाहीने जी मूल्य दिली आहेत त्या मूल्यानुसार ज्या काही सभागृहाच्या समित्या आहेत त्या समितीसमोर आपण जावं. पण लोकशाहीवर विश्वास असल्यामुळेच बाळासाहेबांनी निर्णय केला की इतर कोणी नाही, मी स्वतः जाईल. आणि ते त्या हक्कभंग समितीपुढे गेले. एकदा नव्हे, चार वेळा त्या हक्कभंग समितीपुढे बाळासाहेब गेले. आणि तिथेही त्यांची जी विनोद बुद्धी होती ती नेहमी अशीच चालू असायची. त्या समितीसमोर अर्थातच बाळासाहेबांचा आदर सगळ्यांना होता, त्यामुळे कोणी त्यांना चहा घ्या म्हणायचं, कोणीतरी त्यांच्यासमोर गोड ठेवलं तर एक जण म्हणाला की बाळासाहेब पण गोड चालतं का तुम्हाला, तुम्ही गोड खाता का? बाळासाहेब म्हणाले मी पैसे सोडून सगळं खातो. आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की समितीने बाळासाहेबांना शिक्षा दिली, पण तेव्हाचे मुख्यमंत्री पवारसाहेब यांनी सभागृहापुढे एक प्रस्ताव ठेवला आणि ती शिक्षा जी होती ती शिक्षा त्या ठिकाणी नंतर सभागृहाने मागे घेतली.